बालकांचं अपहरण करून त्यांची निघृण हत्या करणाऱ्या गावित बहिणींची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली. लवकरच त्यांना फाशी होणार आहे. या प्रकरणी आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयातही दयेची याचिका दाखल केली. त्याचबरोबर या दोन बहिणींसारखे 20 अशी प्रकरणं आहेत ज्यात आरोपींच्या बाजूनं न्यायालयानं निकाल दिलाय. या प्रकरणांचा दाखला गावित बहिणींच्या वकिलांनी न्यायालयात दिलाय. यावर न्यायालयामध्ये आज 5 वाजता सुनावणी होणार आहे. लहान लहान मुलांचे अपहरण करायचे ते लोक आणि त्यांना घेऊन त्या जे जत्रा वगैरे असतात तिथे जाऊन ते लोक आपल्यासोबत त्या मुलांना घेऊन जायचे आणि चोरी करायचे. तर त्यांना जेव्हा ते मुलं उचलणं अवघड होत होतं तर त्यावेळी त्या लोकांना ते डिस्पोज ऑफ करून द्यायचे. ज्याप्रमाणे त्यांना डिस्पोज ऑफ करायचं राहत होतं त्याप्रमाणे ते लोक डिस्पोज ऑफ करून द्यायचे त्या मुलांना. तर असे 9 लोकांचे एकूण त्यांनी जे खून केलेले आहेत त्या 9 लोकांच्या खुनाचा प्रकरण वरदे त्या लोकांनी लोकांवर 5 लोकांचे खुनाचे प्रकरण सिद्ध झालेले आहेत. आणि जेणेकरून कोल्हापूर सत्र न्यायालय मग मुंबई हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठवलेली होती. त्यानंतर त्यांनी दयाची याचिका जी दाखल केलेली आहे त्या दयाची याचिकाला सुद्धा राष्ट्रपती महोदयांनी फेटाळलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.